बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, तीन संख्या सहा सातास आठ, तीन संख्या सहा सातास आठ या प्रमाणात असून त्यांचा गुणाकार 9072 आहे, तर यातील मधली संख्या कोणती? संख्या आणि त्यांचं गुणोत्तर प्रमाण दर्शवलं, त्या संख्यांची नावं ए बी सी आहेत असं गृहीत धरू, त्यांचं दिलेलं हे जे गुणोत्तर आहे, ओके, हे या संख्या खाली मांडा, सहा सातास आठ, त्या संख्या कोणत्या आहे शोधण्यासाठी चलपद एक्स वापरा, म्हणजेच ए ही संख्या सहा एक्स, बी सात एक्स आणि सी आठ एक्स गुणोत्तरीय स्वरूपात आहेत असं समजू, त्यांचा गुणाकार मित्रांनो 9072, म्हणून इथं गुणीला चिन्ह 9072 हा त्यांचा गुणाकार, हे गुणोत्तरीय प्रमाण सहा एक्स गुणीला सात एक्स गुणीला आठ एक्स इथं घ्या, त्यांचा हा गुणाकार समोर लिहा, हा गुणाकार सर साईन सात 42 आणि एक्स गुणीला एक्स म्हणजे एक्स वर्ग गुणीला आठ एक्स बराबर हा त्या तिन्ही संख्यांचा गुणाकार समोर। आता हा गुणाकार करायचा, आठ दोन्ही 16 6 चाला एक, 8 4 32 आणि 1 3 30 एक्स वर्ग गुणीला एक्स म्हणजे एक्स घन बराबर तिन्ही संख्यांचा गुणाकार 9072। आता एक्स घनला मित्रांनो एकट करा, 9072 ला हे एक्स घनसोबत गुणीला असलेली 336 भागीला जातील, हा भाग द्या, हा भाग 27 जातो मित्रांनो, वाटल्यास देऊन पहा, एक्स घन म्हणजे हे 27 उत्तर आलं, आपल्याला एक्सची किंमत पाहिजे म्हणून हे घातांक किंवा घनपद घालवायचं असेल तर समोरील संख्या घनमुळात म्हणजे एक्स बराबर घनमुळात 27, आता 27 घनमूळ म्हणजे काय तर 3, लक्षात आलं तुमच्या, या 27 घनमूळ 3 आलेली ही एक्सची किंमत 3 प्रत्येक गुणोत्तरामध्ये ॲड करा, उदाहरणार्थ ए ही संख्या 6x म्हणजे 6 × 3 18 आहे, बी ही संख्या 7x म्हणजे 7 × 3 21 आहे आणि सी ही संख्या 8x म्हणजे 8 × आल्या एक्सची किंमत 3 24 आहे, ओके, ह्या त्या तीन संख्या आहेत 18 21 आणि 24, आपल्याला यातील मधली संख्या विचारली, याच्यातली मधली संख्या मित्रांनो 21 हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे, ओके। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।